नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या हॉल टिकेट टडिकनी आजपासून उपलब्ध झाले आहे बारावीचे हॉल टिकेट अडकणी आणले आता विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट तुम्हाला कसं घ्यायचं आहे कसं मिळणार आहे सविस्तर पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओला शोटपर्यंत नक्की बघा तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणे ते करून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुला फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अपेक्षा करतो की सर्वांनी आता चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे तर बघा विद्या अपडेट असे बारावीचे हॉल हॉलटिकीट सोमवारपासून दोन महिने नियोजनबद्ध अभ्यासाचे हमकाच यशस्वी म्हणजेच काय दोन बन दोन महिने जर तुम्ही नियोजनबद्ध अभ्यास केला तर मित्रांनो यश तुमच्या हातामध्ये नक्की असणार आहे हमकाच असणार आहे असं मित्रांनो ह्यावरून तुम्हाला कळतं आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे दहावी बारावी म्हणजेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो योग्य मार्गदर्शन आणि चिकटीच्या जोरावर विद्यार्थी भविष्यातील संधींना गवस निघालतात दहावी बारावी तर भावी करिअरची जणू लिटमस टेस्टच या ठिकाणी असते आता ही टेस्ट यशस्वी करण्याची वेळ आली आहे शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहेत अंतिम वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस दरम्यान होणार आहे तर दहावीची बोर्ड परीक्षा एक ते सव्वीस मार्चदरम्यान घेतली जाणार आहे त्यानुसार पुढच्या दोन महिन्याच्या कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचं असणार आहे बारावीच्या परीक्षेला एक तर दहावीच्या परीक्षेला केवळ मित्रांनो फक्त दोन महिने शिल्लक आहेत त्यामुळे विद्यार्थी परीक्षेची तयारीत व्यस्त आहेत परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी केवळ रात्रंदिवस अभ्यास करणं आवश्यक नाही तर त्यासाठी मुलांचे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहणे देखील आवश्यक आहे परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित विद्यार्थ्यांना आता जुळ जुळवावे लागणार आहे त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमात असणार आहे त्यासाठी ह्या काळात पालकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि आता बारावीच्या हॉल तिकीटविषयी आपण माहिती बघूया तर बघा बारावीची जी हॉल तिकीट आहे ते बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन हॉल तिकीट मित्रांनो सोमवारपासून म्हणजेच तारीख आज बावीस तारीख आहे आजपासून मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येत आहे महाविद्यालयांनी प्रवेशपत्र प्रिंट करून दे विद्यार्थ्यांना द्यावेत म्हणजेच काय तर कॉलेजमध्ये मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट तुमचं मिळणार आहे आज मित्रांनो महाविद्यालयानं हे हॉल तिकीट वितरित केलं आहे महाविद्यालय मित्रांनो ते हॉल तिकीट प्रिंट करेल आणि प्रिंट करून मित्रांनो त्यावर मुख्याध्यापक प्राचार्यांचा मित्रांनो शिक्ष शिक्का आणि विजय स्वाक्षरी या ठिकाणी करून तुम्हाला तुमचे हॉल तिकीट वितरित करणार आहे आता मित्र तुम्हाला उद्यापासून हे हॉलटिकीट मिळायला सुरुवात होतील प्रवेशपत्रातील दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळ जाऊन करून घ्याव्यात विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गाड झाल्या असं महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लालशाहीने प्रत असा शेरा द्यावा असं सूचना दिलेल्या आहेत अशा सूचना राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत म्हणजेच काय जर तुमचं तिकीट गमलं असेल तर तुम्हाला काय करायचं हरवलं असेल गाढ झालं असेल तर तुम्हाला कॉलेज आहे तुमच्या शाळेमध्ये जायचे सांगायची सर माझं हॉल हरवलं आहे सर माझं हॉलटिकीट ह्या गहाळ गहाड झालंय तर ते तुम्हाला द्वितीय प्रत म्हणजेच मित्रांनो काय डुप्लिकेट या ठिकाणी मित्रांनो तिकीट देतील त्यावरून मित्रांनो लालशाहीने डुप्लिकेट नाव किंवा मित्रांनो द्वितीय प्रत लिहिलेलं असेल तुम थे परीशे परीशे तर तुम्हाला ते तिकीट घ्यायचे आणि परीक्षेला बसायचे ही चालतं काही हरकत नाही फक्त परीक्षेपर्यंत म्हणून तुमचं हॉल तिकीट असता लक्षात घ्या आणि ते डुप्लिकेट असो किंवा ओरिजनल असो पण मित्रांनो ओरिजनल हरवू नका हे महत्त्वाचं आहे ठीक आहे तर सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोवाईड केलेलं तुमचं हॉल तिकीट आजपासून मिळायला सुरुवात झाली आहे उद्यापासून तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुमचं हॉल तिकीट मिळेल अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पोटच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद